नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। आता आम्ही आहोत शेगाव मध्ये, गजानन महाराजांचं शेगाव। या ठिकाणी भारत जोडो यात्राचा अंतिम टप्पा, राहुल गांधीजी जे चालत आहेत पदयात्रेमध्ये, त्याचा अंतिम टप्पाची सभा, मोठी सभा इथे होणार आहे। तर आपल्यासोबत इथे आहे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश लाड। सर, तुम्ही सुमारे 900 किलोमीटरच्या आसपासचा पल्ला, म्हणजे अंतर कापून आपण आज शेगावमध्ये आहात। भारत जोडो यात्रेचा जो काय परिणाम, हा आता शेवटच्या टप्प्यात आहे भारत जोडो यात्रा, त्याचा काय परिणाम जो होत आहे किंवा सातत्याने झालेला आहे, या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? आज पहिला असेल, तुम्ही 7 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये राहुलजींचा दौरा चालू आहे। जे देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्मिती केलं, ती माणसा माणसांमध्ये भांडणं लावायचा प्रश्न, जाती जातीमध्ये भांडणं लावायचा प्रश्न केलाय, कुठल्याही प्रकारचं, म्हणजे इकडे लोकांना शाश्वतच नाहीये की आज उद्या काय होणार आहे, असं वातावरण एकदम संभ्रमित वातावरण केलं। पण या भारत जोडोनी लोकांना गले लावण्याचं काम जे प्रेमाने जे राहुल गांधी आहेत, कुठेही पक्षाचं उल्लंघन, तर फक्त भारत जोडो म्हणजे एक लोकांना एक दिसलं की मी तुमच्याबरोबर आहे, तुम्ही चिंता करू नका, फक्त घाबरू नका, फक्त तुम्हाला तुमचा प्रवास करायचा आहे, तुम्हाला लोकांबरोबर जायचं आहे, लोकांना प्रेमाने साथ घालायचे, आणि त्याचा इफेक्ट एवढा चांगला होतोय की आजूबाजू वातावरण, म्हणजे आज तुम्ही पाहिलं असेल लाखो लोक जॉईंट होतात। आज आम्ही रत्नागिरीवर 900 किलोमीटर, आज आमचे 45-50 लोक आज आम्ही या ठिकाणी आलोय। पण हा वेगळा संदेश जो देशामध्ये जातोय की जे अराजकता माजलेली होती, जे आज मला सांगा, आज माझी तरुण पिढी, आज आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे, आज आमच्या महागाईचा प्रश्न आहे, आज आमच्या गॅसचा प्रश्न आहे, हे कोणच मांडत नव्हते, पण ह्या चॅनलने न बोलता ह्या गोष्टीला सगळं आपोआप चालना मिळते, आणि लोकांना कळायला लागलंय की जे काय काँग्रेस पक्ष जो आहे, राहुल गांधी पुढचं जे भविष्य आहे हे राहुल गांधीचं आहे, आणि त्यांना त्याशिवाय पर्याय नाही, हे आजच्या दिवशी आपल्याला आम्हाला दिसतंय। सर, सातत्याने राहुलजी भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी ह्या विषयावर सातत्याने वाच्यता करत आहेत, मात्र भारतीय जनता पार्टी कुठेतरी ह्या गोष्टीला डावलून विविध विषयांवरती ते फोकस करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर तुम्ही भारतीय जनता पार्टीला काय इशारा द्याल? तुम्ही पाहिलं असेल, बघा त्यांच्या जाहीर सभा होतात, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब मोठे मोठे भाषण करतात, पण ते म्हणतात का मैं 2 करोड नोकरी का किती नोकऱ्या दिल्या, अरे महंगाई इतनी थी कितना दिया, याच्यावर ते काहीच बोलत नाहीत। हे वेगळं, आता परवाचीच गोष्ट घ्या, त्यांच्या गुजरातमध्ये ब्रिज पडला, त्या ब्रिज बद्दल काहीच नाही, तिथे ते सभा करतायत, लोक मेलेत आणि सभा करतायत। हा देशाचा पंतप्रधान असेल तर आमच्यासारख्या तरुणाने काय विचार करावा, आणि त्या जो भेटायला जातात त्या हॉस्पिटलला रंगरंगोटी केली जाते, म्हणजे बोलतो ना आमच्या मराठीमध्ये मस आहे, मेल्याचं पण मड खायचं जायचं, तशी पद्धत त्यांची आहे, त्यामुळे त्यांना इशारा आहे तुमचं आता खोटं काय चालणार नाही, जब तक जुटा बेच सकते ते ओ बेच दिए आपने, बेचने का नाही। बघा आपल्या मराठीमध्ये मुक्याचं सोनं पण विकलं जात नाही, पण बोलक्याची माती विकली जात नाही, पण आता लोकांना कळायला लागलं हा बोलका फक्त मातीच विकतोय, आणि आता मुका जो माझा चाललाय हा सोनं घेऊन चाललाय, हे लोकांना कळायला लागलेलं आहे, त्यामुळे आज आमचे दिवस 100% येणार। सर, काँग्रेस शहरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्षम असते, आपण रत्नागिरी सारख्या कोकणामधून येतात, ग्रामीण भागामधून येतात, त्या भारत जोडो यात्रेचा काय परिणाम तुम्हाला ग्रामीण भागामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघण्यास मिळतोय? साहेब, एवढा उत्साह या ठिकाणी मी सुद्धा, आज आम्ही शेवटच्या टप्प्यात, आम्हाला रत्नागिरी जिल्ह्यात जाऊन आम्ही या टप्प्यात आलोय, पण आमच्या पहिल्या दिवसापासून जत्ता कोकणातून येतोय, आणि प्रत्येक तालुक्यातून आपापला तालुका अध्यक्ष त्या पद्धतीने लोक घेऊन, आणि एक माहोल आहे तिकडे, म्हणजे आम्ही लोकांपर्यंत पोहोचलोय, लोकांना सांगितलं की भारत जोडो होत आहे, आज तुम्हाला आम्हाला आपल्या जे जाती भेद आपल्यामध्ये जे विषमता निर्माण केली त्या विषमता कुठे आपल्याला संपवायची आहे, आणि त्यासाठी राहुल गांधींचा भारत जोडो चाललेला आहे, त्याला तुम्हाला आम्हाला साथ द्यायचे, आणि लोक ऍक्सेप्ट करत आहेत, आज ते रॅली काढतायत, आम्हाला न बोलवता लोक रॅली काढतायत की भारत जोडो, काल आमच्या मोटरसायकलची रॅली झाली, त्याच्या आम्ही चिपळूणला झाली, म्हणजे आज आज लाईव्ह चिपळूणला मोठा टेलिकास्ट लाईव्ह लावलेला आमच्या लोकांनी लावलाय, म्हणजे एवढी लोकांमध्ये म्हणजे उत्साह निर्माण झालाय, एक वेगळं काहीतरी घडतंय, आणि कोणतरी वेगळा माणूस या ठिकाणी आलाय, कोणी किती आम्हाला म्हणू दे, आम्ही आमचं काम करत राहणार, शेवटी काँग्रेस पक्ष हाच देशाला तारू शकतो। शेवटचा प्रश्न, रत्नागिरी जिल्ह्यामधून आपण जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, तुमच्यासोबत कोणकोणते अजून सेल तुमच्यासोबत इथे आलेले आहेत, आणि कोणते पदाधिकारी कोणकोण आले आहेत? माझ्याबरोबर आता तालुका अध्यक्ष आहेत आमचे बबे एगिस्ट आहेत, लांजा तालुका युवक अध्यक्ष आहेत, आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष युवकचे आलेले आहेत, आमचे अल्पसंख्याकचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र वरिष्ठ उपाध्यक्ष आमचे जिल्ह्याचे, अल्पसंख्याकचे अध्यक्ष आमचा युथचा कार्यकर्ता, हे आमचे जिल्हा सरचिटणीस, हे युवकचे जिल्हा सरचिटणीस, आणि बाकीचे आता पुढे गेले सरचिटणीस वगैरे सगळे रिंगणच्या तिकडे गेलेत, असे पुरं तालुक्यातले पुरं जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, आणि खूप उत्साहाने आले, म्हणजे बोलतात ना एक वातावरण, वेगळं वातावरण त्यांनी आज पाहिलेलं आहे, आणि त्यात त्यांचं तीच आज सकाळपासून चर्चा चालू आहे की गेल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं, त्यांची आखणी त्यांची चालू झाली की आपण गटागटात जाऊन आता आपण वेगळं भारत जोडो चालू करूया, आपण त्यांचा भारत जोडो आहे, आपण म्हणून शेतकरी जोडो, तिथं काहीतरी स्कीम घेऊन जाऊ आम्ही, आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आमच्या इथे निर्माण 100% होईल। धन्यवाद लाड साहेब।
तर अशा प्रकारे साधारणपणे 900 किलोमीटरचा टप्पा गाठून अंतर पार करून आपल्या शेगाव गजानन महाराजांच्या शेगावमध्ये दाखल झालेले काँग्रेसच्या सभेसाठी अविनाश लाडाणी यांची टीम यांनी जे काही सांगितलं की भारत जोडो यात्रेचा जो काही परिणाम होत आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं आणि राज्याचं सरकार हे गडगडणार आणि कुठेतरी काँग्रेसला सक्षम बनवण्याचा नागरिकांना कुठेतरी भीती भयमुक्त करण्यासाठीचा भारत जोडो यात्रेचा परिणाम जो होत आहे आणि हा खूपच सकारात्मक परिणाम ते ज्या कोकणामधून येतात रत्नागिरी जिल्ह्यातून त्या ठिकाणी होत आहे त्यांनी याबाबत संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपण अपेक्षा करूया की अविनाश लाडाणी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांच्या अनुसरून भारत जोडो यात्रेचा सकारात्मक परिणाम येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षामध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये नक्की बघण्यास मिळेल. धन्यवाद.